राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राज्यात आली आहे. या यात्रेदरम्यान अनेक गोष्टींची चर्चा होते, जसं की राहुल गांधी यांना भेटलेले गोरगरीब, भटक्या विमुक्त लोक, त्याचबरोबर शाळकरी मुलाला राहुल गांधी यांनी दिलेला संगणक असो किंवा राहुल गांधींची भाषणं. या दरम्यान आणखी एका गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या मुली. यावरून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका देखील होत आहे, कारण काँग्रेस नेते आपल्या मुलींचं या यात्रेतून लॉन्चिंग करत आहेत का, हा सवाल उपस्थित होतोय. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात कोणकोणत्या नेत्यांच्या मुली या महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत. अशोक चव्हाण, काँग्रेसचे जुने जाणते नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांचीच लेख म्हणजे श्रीजया चव्हाण हिने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. ती काही वेळ राहुल गांधी यांच्यासोबत चालली, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, चर्चा केली आणि याच प्रसंगाचा व्हिडिओ अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटरवर शेअर करत आपल्या लेकीच्या राजकीय एंट्रीवरती शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची लेख शिवानी हिने देखील राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. देगलूर तालुक्यातील वन्नाळी या ठिकाणी शिवानी वडेट्टीवार या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. सध्या त्या युवती काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या आता मोठ्या प्लॅटफॉर्मवर राजकारणात येण्यास सज्ज आहेत. त्यानंतर भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली. त्याचबरोबर या ठिकाणी देखील नेत्यांच्याच मुली आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये माजी गृहमंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे, त्याचबरोबर माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगीही राहुल गांधींसोबत या यात्रेत चालल्याचं पाहायला मिळालं. तर भारत जोडो यात्रेतील नेत्यांच्या मुलींच्या लॉन्चिंगवर मोठ्या प्रमाणात टीका होते. राहुल गांधींच्या या यात्रेतला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे काँग्रेसचे सरंजामदार नेते आहेत, ते या ठिकाणी देखील राहुल गांधींच्या पुढे पुढे करत असून नांदेडच्या यात्रेमध्ये तर थेट अशोक चव्हाणांनी आपल्या मुलीला प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची खरमरीत टीका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही अनेकांसाठी आशेचा किरण आहे, त्याचबरोबर पक्षासाठी देखील ही नवसंजीवनी ठरणार आहे. आतापर्यंत मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाला ही भारत जोडो यात्रा नवसंजीवनी देणारी ठरू शकते. मात्र पक्षातील नेत्यांना पक्षाच्या भविष्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पुढच्या पिढीच्या भविष्याची जास्त चिंता दिसते, असंच या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसवर अगोदरच घराणेशाहीचा आरोप होत असताना महाराष्ट्रातील नेते आता देखील तीच री ओढत आहेत का, असाच प्रश्न निर्माण होतोय. तर भारत जोडो यात्रेतील नेत्यांच्या मुलींच्या लॉन्चिंग संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.